सुप्रीम कॉलनी परिसरात अनेकांकडे रेशन कार्ड आहे, मात्र या परिसरातील नागरिकांना स्वस्त धान्य घेण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर अंतरावर मेहरून येथे घ्यावे लागते। त्यामुळे या परिसरात रेशन दुकान सुरू करावे। तसेच शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात नागरिकांचा 12 अंकी स्वस्त धान्य ग्राहक क्रमांक अद्ययावत न झाल्यामुळे त्यांना धान्य मिळत नसल्यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। यासह विविध तक्रारी दूर कराव्यात यासाठी सुप्रीम कॉलनीवासियांना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे। या निवेदनात म्हटले आहे की 12 अंकी स्वस्त धान्य ग्राहक क्रमांक करण्यासाठी शहरातील तहसील कार्यालयात नागरिकांना वारंवार ये जा करत असताना तसेच नागरिकांनी 12 अंकी मिळत नसल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। तर याची चौकशी करून संबंधितांनी आपल्या स्तरावर आदेश देण्यात यावे। या परिस्थितीत रेशन धारकांकडे जरी 12 अंक स्वस्त धान्य क्रमांक नसेल तरी सुद्धा प्रयत्न करून जिल्ह्यातील रेशन धारकांना धान्य वितरित करण्यात यावे व सुप्रीम कॉलनीला एक स्वतंत्र रेशनचे दुकान देण्यात यावे। या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ललित कोळी यांच्या माध्यमातून यावेळी निवेदन देण्यात आले आहे। आमदार सुरेश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी सामाजिक कार्यकर्ते ललित कोळी यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले असून या प्रसंगी कल्पेश निकम, अतुल पाटील, शुभम चव्हाण, प्रवीण पाटील, राहुल पाटील, नथ्थू पाटील, मनोज कुमार आणि मोहन कोळी आदींची या प्रसंगी उपस्थिती होती। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते ललित कोळी नेमकं काय बोललेत ते जाणून घेऊयात। भाऊ काय सांगणार, आज पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय, काय मागणी आपली? सुप्रीम कॉलनी परिसरात 10 ते 15 हजार लोकांची वस्ती आहे, तो एरिया डेव्हलप होत चाललेला आहे, पण त्या एरियाकडे सर्वांचं दुर्लक्ष आहे, जे तिथले लोक आहेत त्यांचं, कारण तिथे आता स्वस्त धान्याचे दुकान आहे, ते दुकान आलेलं नाही आहे, तर ते आम्ही लोकांच्या वतीने सह्या वगैरे घेऊन आपल्या पुरवठा अधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। राजमामा भोडे आमचे लाडके आमदार आहे, यांच्या मार्गदर्शनाखाली की आम्हाला तिथून लवकरात लवकर तिथं स्वस्त धान्य दुकान सेपरेट मिळावं बाबा, आमची ही मागणी आहे। तिथं लोकांचे खूप हाल होत आहे, मेरूनमध्ये 3-4 किलोमीटर जावं लागतं, लहान मुलं असतात, बायांना घेऊन तिथं जावं लागतं, त्यांना लहान मुलांना, त्यानंतर स्वखर्चाने जावं लागतं, भाड्याने रिक्षा वगैरे करून 3-4 दिवस त्यांचा रोजगार उडतो आणि त्यांना ते धान्य मिळत नाही। तर आमची त्यांची जी गैरसोय होते ती होऊ नये त्याकडे लक्ष देण्यात यावे आणि त्यांना सेपरेट धान्य दुकान देण्यात यावे ही आमची मागणी आहे साहेबांना। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।